तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. अर्थातच राजकीय चिखलफेकीची आहे. राज्यात एका बाजूला मोठं संकट शेतकऱ्यांवरती कोसळलेलं असताना अशा सगळ्या परिस्थितीत राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री सध्या या सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. याच दरम्यान आता या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी उतरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केवळ बिहारमध्येच न जाता नवी दिल्लीत जावं असा खोचक टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला. त्यावर संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी थेट मुख्यमंत्र्यांचा थिल्लरपणा अशा शब्दात सनसनाटी हल्ला चढवला. तसंच केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिंमत असेल तर शेतकऱ्यांना थेट मदत करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. तसंच सरकार चालवण्यासाठी दम लागतो तो त्यांच्यात नाही अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंवर हल्ला चढवलाय. त्यामुळे राजकीय चिखलफेकीत पुन्हा एकदा बळीराजाचा बळी जाणार का असा सवाल निर्माण झालाय. एका बाजूला राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना राजकीय नेते बांधावरती गेलेत, पण या बांधावर सुद्धा राजकीय धुरळा सुरू आहे. राज्याचे माजी आजी या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये हा सगळा राजकीय धुरळा रंगलेला. मग त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं, नाहीतरी बिहारला जातच आहेत, तर दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील. मला असं वाटतं की अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. आता लोकांना तुम्ही काय मदत करणार या संदर्भातली मदत अपेक्षित आहे, परंतु अशा प्रकारचं थिल्लरबाजी, याला थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही, अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल मोदीजी तर डायरेक्ट लद्दाखला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःची तुलना करू नये. आज ते थोडक्याकरता बाहेर पडले, 2-3 तासाचा त्यांनी प्रवास केला आहे, मोठी गोष्ट आहे. काय तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला हे देखील त्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा थेट आता भाषा थिल्लरबाजीपर्यंत आलेली आहे. खरं तर राज्य आणि केंद्र असा सुद्धा वाद आता रंगताना दिसतोय. राज्य सरकारनं आधी मदत करावी असं विरोधक म्हणतायत, तर सत्ताधारी म्हणतायत केंद्रानं आधी करू द्या. बळीराजाला प्रश्न पडलाय, मदत करणार कोण? मी आज काही घोषणा केलेली नाही की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ. ते जे काही होते ते आता गेले. आता आम्ही प्रत्यक्ष अंदाज नाही, माहिती घेऊन जे करायचं ते आम्ही करणार. मला फायनान्स समजतो, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. आत्तापर्यंत महाराष्ट्राने फक्त 50,000 कोटीचं कर्ज काढलं आहे, अजून 70,000 कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची महाराष्ट्राची क्षमता बाकी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता अतिशय चुकीचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. मदत काय करणार ते सांगा, कारणं देऊ नका. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत. दरेकरजी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता ज्या प्रकारची मदत शेतकऱ्यांना हवी आहे, बांधावर तुम्ही गेलात याचं समाधान निश्चितपणे आहे, पण बांधावर जाऊन ही चिखलफेक कशासाठी? ना, आपण एक लक्षात घ्या, आम्ही चिखलफेक करत नाही. चिखलात स्वतः देवेंद्रजी आणि मी त्या ठिकाणी आज गेलो होतो आणि तेव्हा मुख्यमंत्री चिखलात उतरले होते का जरा त्यांना विचारा. जाऊन फक्त एका पुलावर गेले, 1-2 गावांमध्ये 2-4 मिनिटांसाठी गेले आणि त्या ताडपत्र्या वगैरे टाकून असं कुठं पाहणी असते का? आणि त्याच्यामुळे त्याही वादात आम्हाला त्या ठिकाणी जायचं नाही. कारण खरं म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं ते खरं थिल्लरपणा झाला.
पण आज राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र संकटात असताना शेतकरी आज आशाभूत नजरेनं सरकारकडे पाहत असताना तुम्ही केंद्राकडे ढकलणं मुख्यमंत्री देवेंद्रजी बिहारला गेलेत दिल्लीला जावेत मला वाटतं एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावरनं मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं खरोखर हास्यास्पद आणि थिल्लरपणाचीच आहे कारण आज सर्व राज्य पाहतंय आज पाणी दौरा म्हणजे काय झाला हो 10-11 वाजता मुख्यमंत्री आले आणि 2-3 परत फ्लाईटने निघून गेले असा दौरा होत नसतो ना बरं दौरा ठीक आहे तुम्ही आलात गेलात त्याचंही आमचं काय म्हणणं नाही आज शेतकऱ्याला काय दिलं एका बाजूला तुम्ही सांगायचं 1.5 महिना लागेल मदत द्यायला कारण ती प्रक्रिया असते पंचनाम्याची सगळी तहसीलदार वगैरे आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं केंद्राने त्या ठिकाणी लगेच मदत केली पाहिजे म्हणजे या शेतकऱ्याला मदत करताना तुम्ही टोलवा टोलवी कशासाठी करताय आणि चिकलबेग कशासाठी करताय मदतीची गरज आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला अरे देवेंद्रजी काय बोलले का तुमच्यावर कारण तुम्ही नेहमी केंद्रावर बोट दाखवायचं कधी केंद्र म्हणून राज्य संघर्ष उभा करायचा कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री संघर्ष उभा करायचा कधी बिहार पोलीस कधी मुंबई पोलीस उभा करायचा आणि भावनिक दृष्ट्या संघर्षाचं वातावरण करून मूळ प्रश्नांपासून त्या ठिकाणी दूर जायचं आता तेच आहे संकटात काय मदत करता शेतकऱ्याला ते बोला ना आज शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झाले त्याची त्या ठिकाणी ठिबक सिंचनच्या कनेक्शन गेलेले आहेत विहिरी पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि अशा वेळेला तो बघतोय मायबाप सरकार काय करणार आहे आणि तुम्ही देवेंद्रजी बिहारला जातात दिल्लीला जावं अशा प्रकारचं मला वाटतं त्यासारख्या एका मोठ्या पदावर शोभा देणारं वक्तव्य निश्चितपणे नाही एका बाजूला सांगतात सर्व मिळून मदत करू पवारसाहेब भूमिका घेतात आणि आमची तयारी आहे ना प्रवीणजी मुद्दा असा आहे राजकीय टीका टिप्पणी होत असते पण देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा आज थिल्लरपणा हा शब्द मुख्यमंत्र्यांबद्दल उच्चारला तेव्हा अनेकांचे डोळे खरं तर तिथं डोळे डोळ्यांना असं हे झालं की असं कसं बोलले अहो जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा सहनशील माणूस संयमी माणूस ज्या वेळेला अशा प्रकारची प्रतिक्रिया देतो ती या शेतकऱ्यांच्या संकटाविषयी जो त्या ठिकाणी काय वागणं या सरकारचं सुरू आहे आणि अशा परिस्थितीमधून मुख्यमंत्री म्हणून ज्या जबाबदारीनं दिलासा देण्याची आवश्यकता आहे त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे काही भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे आणि ती त्या ठिकाणी मांडण्याच्या ऐवजी राजकीय देवेंद्रजी बिहारला जातात दिल्लीला जातात असं बोलतात ते चालतं हा ठीक आहे आपण काय म्हणायचं प्रवीणजी आता आपल्या सोबत सुनील प्रभू आहेत शिवसेनेचे आमदार सुनीलजी स्वागत आहे तुमचं ज्या प्रकारचं वक्तव्य आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यांनी थेट हल्ला चढवलाय की मुख्यमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य थिल्लरबाजी आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य अत्यंत अशोभनीय आहे कारण ते स्वतः मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत त्यांना राजकीय संस्कृतीचा अभ्यास आहे आणि त्यामुळे त्यांच्या तोंडी अशा पद्धतीचं वाक्य येणं खरोखर अशोभनीय आहे आज महाराष्ट्रातला शेतकरी अतिशय हवाल दिला आहे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती बघून संपूर्ण देश हवालदिल होईल अशी परिस्थिती आहे आणि दुसरं असं आहे की माननीय उद्धवजी जे म्हणाले की आज महाराष्ट्र हा जास्तीत जास्त महसूल हा केंद्राला दिल्लीला देतो आणि अशा वेळेला महाराष्ट्राला केंद्राने मदत करणं हे अतिशय योग्य आहे परवाच माननीय देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये असं म्हणाले होते की पंतप्रधानांचं लाडकं राज्य आवडतं राज्य बिहार आहे आणि त्यामुळे बिहारच्या या प्रचाराच्या निवडणुकीमध्ये देवेंद्रजी बोलले होते पण मला असं वाटतं की आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी हवालदिल आहे महाराष्ट्र जास्तीत जास्त महसूल दिल्लीला देतो आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांना केंद्राकडनं तात्काळ मदत देणं हे देखील दिल्लीश्वराचं काम आहे आणि निश्चितपणे आहे पण त्यांचा आरोप असा आहे ना की तुम्ही काय मदत करताय त्याच्याकडे आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे आज बांधावर पालकमंत्री सुद्धा जात आहेत मुख्यमंत्री गेले आहेत उद्याही जात आहेत शिवसेनेचे आमदार देखील बांधावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याला जात आहेत माननीय शरदचंद्र पवारजी साहेब स्वतः बांधावरती आहेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देतात त्यामुळे राज्य सरकारने राज्य सरकारचं काम करणारच आहेत माननीय मुख्यमंत्री जे म्हणाले की मी आता घोषणा करणार नाही
सत्य परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर आपण चांगली मदत घेऊ. आपण पण प्रभू सर जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा मात्र तुम्ही मागणी करायचा ना. कोकणात जेव्हा आलं होतं तेव्हा माननीय मुख्यमंत्री गेले आणि तिथे देखील त्यांनी भरीव मदत दिली होती. आज शेतकरी त्यापेक्षाही हवाल दिलाय. त्याचं घर गेलंय, त्याच्या विहिरी आज निकाम्या झालेल्या आहेत, शेती पूर्णपणे आज पाण्याखाली गेलेली आहे. त्याच्यासमोर अयक्ष प्रश्न आहे पुढे जगायचं कसं. अशा वेळेला राज्य सरकारची भूमिका निश्चित निभावणार आहे, शेतकऱ्याला दिलासा देणार आहे. शेतकरी राजाला एवढंच सांगायचं की हे सरकार तुझ्या सोबत आहे, आता धीर धरण्याची गरज आहे. परंतु अशा वेळेला केंद्र सरकारची देखील तितकीच जबाबदारी आहे की केंद्राने अशा वेळेला आपद्ग्रस्त म्हणून राज्याला निधी द्यायला हवा. पण तुम्हाला पंतप्रधानांनी त्याच्याबद्दलचा शब्द दिल्यानंतर सुद्धा केंद्राकडे बोट का दाखवलं जात आहे? असं आहे की पंतप्रधानांनी शब्द दिला असेल, माननीय मुख्यमंत्र्यांच्याशी बोलले असतील. परवा देखील माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की केंद्राकडे आम्ही याच्याबद्दल मदतीची अपेक्षा करणार आहोत किंवा त्यांना सांगणार आहोत की आम्हाला मदत द्या. आणि केंद्र सरकारने मदत द्यायला गरजेचं आहे. राज्य सरकार तर देईलच ना, राज्याची ती जबाबदारीच आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना दिला राज्य सरकारचं काम आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीची पाहणी होते. शेतकरी हवाल दिलाय आणि अशा वेळेला मला असं वाटतं की अशा पद्धतीने थिल्लर असं वक्तव्य एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला करणं हे अशरूपणीय आहे. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस सारख्या मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या सुसंस्कृत माणसाने अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे खऱ्या अर्थाने दुर्दैवी बाब आहे. आणि आज शेतकरी हवाल दिलाय त्याची ज्या पद्धतीची दशा आज राज्याच्या संपूर्ण भागामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्याला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणे याचा मनस्ताप होत असेल. आणि म्हणून सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन अशा वेळेला शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. आणि दिल्लीश्वरांनी देखील अशा वेळेला मदत करणं ही गरज आहे. किंवा महाराष्ट्र जास्तीत जास्त महसूल केंद्राला देतो त्यामुळे राज्य महाराष्ट्र राज्याचा अधिकार देखील तितकाच आहे आणि त्यामुळे ही द्यावी अशी आमची मागणी. दरेकरजी, माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असं म्हणतात ते. नाही, मला एका प्रश्नाचं सुनील प्रभूने उत्तर द्यावं. मागील पूर परिस्थितीमध्ये उद्धवजी ठाकरे पवार साहेब यांची काय भाषा होती, किती मदत मागितली होती आणि का देत नाहीत. उलट देवेंद्रजींनी हंगामी मुख्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं, केंद्राच्या मदतीची वाट बघत नाही बसले. बरं, जी गोष्ट केंद्रातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की मी पाठीशी आहे म्हणून सरकारच्या मी मदत करेन, ज्या गोष्टीचा विश्वास दिला आश्वस्त केलाय, पुन्हा त्याच्या बाबतीत राजकारण करून आपल्याला जमत नाही म्हणून केंद्राकडे त्या ठिकाणी बॉल टोलवून टाकायचा, हे आता जनतेला त्या ठिकाणी कळतं. मला सांगावं नम्रपणे सुनील प्रभूंनी, माझे मित्र आहेत ते, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मागच्या निवडणुकीपूर्वी अतिवृष्टीत सांगितलं होतं 25,000 रुपये हेक्टरी 50,000 रुपये हेक्टरी कोरडवाहू आणि बागायतीला देऊ. काय झालं, मागची अतिवृष्टी जाऊन दुसरी अतिवृष्टी आली, आता बांधावर आलात, आता द्यायची वेळ आहे. परमेश्वराने तुम्हाला मुख्यमंत्री केलं, आता द्या ना. आम्ही काय मागणी करत नाही, तुम्ही जे बोललात तेवढं द्या. ठीक आहे, मूळ विषयापासून लांब जायचं आणि मग अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि त्याला थिल्लरबाजी बोलली तर त्या ठिकाणी त्याच्यावरून पुन्हा डंका पिटत बसायचा आणि पुन्हा शेतकऱ्याच्या संकटावरचं त्या ठिकाणी लक्ष विचलित करायचं, याच्या पलीकडे काही नाही. मी मागणी ठीक आहे, उत्तर घेऊया. सुनील प्रभूजी, जी मागणी तुम्ही केलेली होती, तुम्ही विरोधात असताना जी मागणी करता, सरकार आल्यावर ती मागणी पूर्ण का होत नाही? असं आहे की माननीय विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे त्यावेळेला शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी मागणी केली होती आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतची जी घोषणा त्यांनी केली होती ती तशाच्या तशा पद्धतीने ज्या ज्या पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलं होतं त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण ती पूर्ण करत आलो आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, वादळ आली आणि आता तर शेतकऱ्याचं ज्या पद्धतीचं नुकसान या पावसामुळे झालंय ते अत्यंत भयावह आहे. आणि अशा वेळेला निश्चितच महाराष्ट्र राज्याची जबाबदारी म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्याचे सगळे सहकारी निर्णय घेऊन लवकरात लवकर ही जी काही पॅकेज म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांची जास्तीत जास्त मदत आहे त्याची घोषणा करणारच आहेत ना. जे तेलंगणानं घोषणा सुद्धा केली, मदत सुद्धा त्यांनी जारी केलेली आहे, मग महाराष्ट्र सरकार कशाची वाट पाहत आहे हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. असं आहे की आज ज्या पद्धतीचं नुकसान हे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याची सगळे अहवाल आज सरकारकडे येतील. सगळे पालकमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून ते अहवाल सरकारकडे दिलेले आहेत. जी मदत आपण देणार आहोत ती तुटपुंजी नसावी, शेतकऱ्याला पूर्णपणे दिलासा मिळावा या दृष्टीने
माननीय सरकारमधले सगळे सहकारी हा विचार करतायत आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याबाबतचा लवकरात लवकर निर्णय घेतील. सरकार आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल. परंतु आज ज्या पद्धतीचं संकट या राज्यावरती आहे, ती केंद्राची देखील तितकीच जबाबदारी आहे की अशा वेळेला राज्याच्या शेतकऱ्यांना मदत करणं या संपूर्ण जबाबदारीपासून आपण का बरं लांब जाताय. दरेकर साहेब आपण माझे मित्र आहात, त्यामुळे शेवटी विरोधी पक्ष असेल, सत्ता पक्ष असेल, अशा संकटाच्या वेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला दिलासा देणं, आधार देणं असं मला वाटतं. आणि या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. निश्चितच महाराष्ट्रातल्या या पोशिंद्याला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. आज शेतीच्या बांधावर जाऊन तिथं राजकीय धुरळा उडवणं हे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अपेक्षित नाहीये, मग ते आजी मुख्यमंत्री असतील किंवा माजी मुख्यमंत्री असतील यांच्याकडून. धन्यवाद दोघांचे सुद्धा, तुम्ही वेळ काढून न्यूज 18 लोकमतशी या सगळ्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा ऐकूयात की मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ज्याच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा असं म्हटलेलं होतं, जाणून घेऊया. मग त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं, नाहीतरी बिहारला जातातच आहेत, तर दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील. मला असं वाटतं की अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. आता लोकांना तुम्ही काय मदत करणार या संदर्भातली मदत अपेक्षित आहे, परंतु अशा प्रकारचं थिल्लरबाजी, याला थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही, अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल मोदीजी तर डायरेक्ट लद्दाखला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःची तुलना करू नये. आज ते थोडक्याकरता बाहेर पडले, 2-3 तासाचा त्यांनी प्रवास केला आहे, मोठी गोष्ट आहे. काय तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला हे देखील त्यांनी बघितलेलं आहे. राज्यातला उस्मानाबाद जिल्हा आणि सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो, पण गेल्या आठवड्यात या जिल्ह्यांवर आभाळ कोसळलं. ज्या सीना नदीला फारसा कधी पूर येत नाही त्या सीना नदीचा अक्षरशः कोप झाला आणि त्या पुरात इथल्या हजारो शेतकऱ्यांचं, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. सोलापूर जिल्ह्यात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्वप्न अक्षरशः वाहून गेलं. सीना नदीच्या काठावर असलेल्या माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो गावांना याचा जबर फटका बसला. त्यातीलच एक कोकाटे कुटुंबीय. मागील 20 वर्षांपासून माढा तालुक्यातल्या वाकाव गावात त्यांची पेरूची शेती आहे. उसाच्या पट्ट्यात पेरूची बाग जोपासणारे एक प्रयोगशील शेतकरी कुटुंब, मात्र या पुरानं त्यांची तब्बल 12 एकरांवरची फळबाग उन्मळून पडली आहे. नदीला अचानक पाणी आल्यामुळं महापुरा सगळी बाग गेली. ही आता बाग चालू झालेली आहे, पण आता काय अवघड झाले, सगळे झाडं सगळ्यास कोंबडून पडली होती. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच अनेक मंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, पण केवळ आश्वासनाशिवाय त्यांनी शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. एकीकडे मंत्र्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली, पंचनामे करण्याचे आदेशही दिले, पण आज तागायत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूल प्रशासनातले तलाठी, सर्कल अधिकारी पोहोचलेच नाहीत. परवा 3 दिवसात जे पाणी आलतं हे दिवूळ पाण्यात होतं, असं 10 फूट पाणी होती, पूर्ण झाडं ही सगळी पाण्यात होती, आमच्या गोटा पाण्यात होता. संध्याकाळी अचानक पाणी आलं, ही ऊस तुरी पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. कोकाठे कुटुंबानं मागील 20 वर्षांपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग डोळ्या देखत वाहून गेली, त्यामुळे सुभद्रा कोकाटेंच्या डोळ्यात आता उरलाय तो केवळ अश्रूंचा पूर. कळल्यापासून
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले खरे, पण ज्या सीनेच्या पट्ट्यात खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान झालं तिथंच त्यांनी दौरा करणं टाळलं. त्यामुळे माढा, मोहोळ, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची नाराजी आहे. आज या अतिवृष्टीनं सीनेच्या पात्रात जेवढं पाणी आहे तेवढंच काठावरच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातही. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.